आता सध्याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे एस एस सी असू द्या किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला जातोय आणि तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याने कमेंट मध्ये हा प्रश्न विचारला देखील आता हा प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाईलच असं वाटतंय तर म्हणून मला वाटलं की हा प्रश्न घ्यावा आता प्रश्न किती सोपा आहे बघा त्याची टेक्निक पण मी सांगतो त्या पद्धतीने सोडवा लगेच उत्तर येणार तुम्हाला प्रश्न कसा आहे बघा ए आणि बी ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर आहे आठास सात नंतर काय केलं एचा पगार जर तेहतीस टक्क्यांनी वाढला आणि बीचा पगार जर बारा टक्क्यांनी वाढला तर मग या वाढलेल्या पगारानंतर ए आणि बी यांच्या पगाराचं गुणोत्तर काय होईल बघा अतिशय सिम्पल आहे काय करायचं इथे ए ठेवूया इथे बी ठेवूया गुणोत्तर काय आहे आठास सात आता त्यांनी म्हटले कसं एचा पगार ते टक्क्यांनी वाढला आता बघा जेव्हा एखादा पगार किंवा एखादी गोष्ट तेत्तीस टक्क्यांनी वाढते तर काय करायचं शंभर मध्ये तेहतीस मिळवायचे आणि गुणाकार करायचा बघा आठ आणि सात तर आहेच एचा पगार तेहतीस टक्क्यांनी वाढला याचा अर्थ आठ तर आहेच गुणिले एकशे तेहतीस करायचं हे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे इथे आठ गुणिले एकशे तेत्तीस आलं बीचा पगार किती टक्क्यांनी वाढला बारा टक्क्यांनी वाढला तर मला सांगा इथे तर सात आहेच गुणिले मी काय करू एकशे बारा करणार कारण शंभर अधिक बारा तर आता इथे काय झालं आठ एकशे तेतीस इथे झालं सात आणि एकशे बारा आता आठ ने एकशे बाराला भाग जाईल की नाही जाणार आठ एके आठ आठशे बत्तीस बरोबर आणि त्याचप्रमाणे या सातने या एकशे तेहतीसला भाग जाणार सात एके सात सात नव्हे बरो त्रेसष्ट बरोबर आहे तर मला सांगा फायनली तुमचं उत्तर इथे काय राहिलं बरं तर इथे राहिलं एकोणीस आणि इथे राहिलं चौदा म्हणजे पगारवाढ झाल्यानंतर काय गुणोत्तर असणार एकोणीस इस टू चौदा म्हणजे एकोणीसास चौदा नाईनटीन इस टू फॉर्टीन ऐक नाही सिम्पल ट्रिक सांगा आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दोन प्रश्न देणार आहे ते स्क्रीनवर तुमच्या दिसतील हे जे दोन प्रश्न आहेत या दोन प्रश्नाची उत्तरं काढा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा